ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नांदेडहून आताची मोठी बातमी हाती येते आहे। नांदेडमध्ये मनसेने आंदोलन केलंय। मुदखेड इथल्या महावितरण कार्यालयामध्ये घुसून सरकारी दस्तऐवज फेकून देत साहित्याची नासधूस केली आहे। राज ठाकरे यांच्या नावाचा जय जयकार करत सामानाची नासधूस करण्यात आलेली आहे। वीज बिल माफ करा अशी मागणी मनसेने केली असून या मागणीची दखल न घेतल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयामध्ये घुसून ही नासधूस केली आहे। जर वीज बिल माफ झालं नाही तर किंवा दुरुस्ती झाली नाही तर नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात असंच आंदोलन सुरू करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये आमचं लाईट बिल माफ झालं नाही, लाईट बिल माफ किंवा 6 महिन्याचं दुरुस्त करून द्या हे आम्ही सांगितलं होतं। तर त्यामध्ये या प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही, त्यामुळं आम्ही खळखटाक आज आंदोलन केलेलं आहे। आणि यानंतर लाईट बिल जर माफ झालं नाही तर नांदेड जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर धिंगाणा घालून टाकू। आणि आदरणीय मोंटीभाऊ जागीदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं आहे। जय गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड।